सुचिता घाटगे सीबीएस न्यूज मराठी मध्ये हार्दिक स्वागत। चला पाहूयात मुख्य संपादक चांद भैया शेख यांच्या लेखणीतून साकार झालेला हा स्पेशल रिपोर्ट। भारताचे 14वे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे एक विचारवंत व अभ्यासक म्हणून ओळखले जातात। त्यांचा कामाप्रती असलेला व्यासंगी व शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता व विनम्र आचरणामुळे त्यांच्याकडे आदराने बघितलं जातं। आज 26 सप्टेंबर डॉक्टर मनमोहन सिंग यांचा वाढदिवस, त्यानिमित्ताने प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा त्यांच्यावरील स्पेशल रिपोर्ट। पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला। डॉक्टर सिंग यांनी 1948 साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले। त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठापासून इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत विस्तारलेले आहे। 1957 साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली। त्यानंतर 1962 साली डॉक्टर सिंग यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफील्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डीफिल संपादन केली। त्यांचे इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्ट्स फॉर सेल्फ सस्टेन ग्रोथ हे पुस्तक भारताच्या अंतस्थ व्यापारी धोरणाची समीक्षा करणारे आहे। पंजाब विद्यापीठ व प्रतिष्ठित दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना डॉक्टर सिंग यांची शैक्षणिक ओळख अधिक समृद्ध झाली। या काळात UNCTAD सचिवालयात त्यांनी काही काळ काम पाहिलं। त्यातूनच त्यांची 1987 आणि 1990 या काळात जिनिव्हा येथील साऊथ कमिशनच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली। डॉक्टर सिंग यांनी 1971 साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली व त्यांचा सरकारमध्ये प्रवेश झाला। त्यातूनच 1972 साली त्यांची अर्थ मंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली। डॉक्टर सिंग यांनी अर्थ मंत्रालयात भूषवलेल्या अनेक महत्त्वाच्या पदांमध्ये अर्थ मंत्रालयाचे सचिवपद, नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद, पंतप्रधानाचे प्रमुख आर्थिक सल्लागार व विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद आदी पदांचा समावेश होतो। स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड मानल्या जाणाऱ्या 1991 ते 1996 या 5 वर्षाच्या काळात डॉक्टर सिंग यांनी भारताचे अर्थमंत्रीपद भूषविले। भारताच्या आर्थिक सुधारणा अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्वकष धोरण तयार करण्यात सिंग यांची भूमिका जगभरात नावाजली जाते। हा काळ डॉक्टर सिंग यांच्या नावाशी घट्ट जोडला गेला आहे। त्यांच्या कारकिर्दीत त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांपैकी भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार 1987, भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये देण्यात येणारा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी सन्मान 1995, अर्थमंत्र्यासाठी दिला जाणारा आशिया मनी अवॉर्ड 1993 व 1994, केम्ब्रिज विद्यापीठाचा ॲडम स्मिथ पुरस्कार 1956, केम्ब्रिजमधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट पुरस्कार, असे काही विशेष पुरस्कार आहेत। याशिवाय जपान निहोन कायझे शिंबुन यासारख्या अनेक संस्थांनी डॉक्टर सिंग यांना सन्मानित केलं आहे। केम्ब्रिज व ऑक्सफर्ड सारख्या अनेक विद्यापीठांकडूनही डॉक्टर सिंग यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे। डॉक्टर सिंग यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं। त्यांनी 1993 सायप्रस येथे राष्ट्रकुल प्रमुखाच्या बैठकीत आणि व्हिएन्ना येथे मानव अधिकारावरील जागतिक परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व केलं। डॉक्टर सिंग यांनी 1991 पासून राज्यसभा या वरिष्ठ सभागृहात खासदार पद भूषवलं। 1998 ते 2004 या दरम्यान त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिकाही पार पाडली। 22 मे 2004 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली। 22 मे 2009 रोजी त्यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली।